तर आपल्या राज्यामध्ये या अगोदर अशा अनेक घटना झाल्यात ज्याच्यामध्ये काही मानवी दोषांनी आहे, काही नैसर्गिक, ज्यामध्ये साधारणतः आपण अशा पद्धतीने कोणतीही चौकशी करत नाही. उदाहरण 6 नोव्हेंबर 2021 नगर जिल्हा रुग्णालयामध्ये आग लागून 11 रुग्णांचा मृत्यू झाला. आपण न्यायालयीन चौकशी नाही केली, कारण यामध्ये न्यायालयीन चौकशीचा उद्धव ठाकरे साहेबांना जेव्हा मागणी केली तेव्हा कोणताही आदेश दिलेला नाही. ऐकून घ्या, ऐकून. डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय नाशिक दुर्घटना म्हणून आपण केलं. ही जागी 21 एप्रिल 2021 यामध्ये ऑक्सिजन टँक लिकेज झाली. आपण त्याला दुर्दैवी आणि नैसर्गिक आपण मंत्री महोदय सन्माननीय मंत्री या स्पेसिफिक प्रश्नावर घ्या. तुम्ही न्यायालयीन सभापती महोदया न्यायालयीन चौकशीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला तर माझं उत्तर त्याचा तर्क तुमची हरकत घेतली लक्षात खाली बसा. सभापती महोदया मला जर असा प्रश्न केला या प्रश्नाचे उत्तर घ्या. न्यायालयीन चौकशी का केली जात नाही त्याचा संदर्भ तर द्यावा लागेल. संदर्भ न देता मी जर असं म्हणालो की न्यायालयीन चौकशी सरकारने केली नाही तर योग्य दिसणार नाही. जनतेपर्यंत कारण नसताना संदिग्धता निर्माण केली जाईल. पीआयएल सुद्धा दाखल करण्यात आली, हायकोर्टाने सुद्धा पीआयएल फेटाळली या कारणासाठी की यामध्ये वस्तुनिष्ठ अहवाल यावा, सत्यनिष्ठ अहवाल यावा, ज्यांना कोणाला सूचना करायच्या आहे या संदर्भात मत मांडता यावं. डिस्ट्रिक्ट कोर्टाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला या संदर्भात आवाहन केलं की तुमच्याकडे काही माहिती असेल तर द्या ना, पण माहिती कोणीही दिली नाही. आपण प्रश्न उपस्थित करता की सरकारचा प्रतिनिधी त्या कुटुंबाला भेट द्यायला गेला नाही, जिल्हाधिकारी तहसीलदार गेले, सरकारने मदत केली, या अगोदरच्या सरकारने 2 लाख 4 लाख केली ते 5 लाख मदत वाढवली, नुसतं मदतच केली नाही तर जे लोक ज्यांनी या संदर्भात आक्षेप घेतले त्यांनी भेटही दिली नाही, 1 रुपयाची मदत केली नाही. तिसरं यामधल्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये स्त्री सदस्य लाखोच्या सदस्यांनी आले, स्त्री सदस्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली की याबद्दल व्यवस्थेबद्दल तुमचा आक्षेप आहे का, प्रशासनाने काही चुका केल्या आहे का, प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल इतर व्यवस्थेमध्ये काही कमतरता दिली का, एकाही स्त्री सदस्यांनी याबद्दल आक्षेप घेतला नाही. मृत कुटुंबाला याबद्दलची विचारणा करण्यात आली आणि हे मुद्दाम विचारणा करण्यात आली की ही दुर्दैवी घटना आहे, दुःखदायक आहे, वेदनादायक आहे, या घटनेतून आपल्याला काही मत सांगायचं आहे का, त्यांनीही याबद्दल सांगितलं की आमचं मत नाही, ही नैसर्गिक घटना आहे.